नमस्कार, कुकिंग टाइम विथ कोमल मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघतोय घावणे कसे करायचे, पण ते गव्हाच्या पिठाचे. तर आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया, पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण हिट करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेले आहे, ते आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. त्यासोबतच 1/2 कप रवा, बारीक रवा वापरलाय, तुम्ही कुठलाही रवा वापरू शकता, ते पण ह्यात आपण घालून घेऊया. नंतर थोडस जिरं, कोथिंबीर, लाल तिखट, आणि चवीपुरता आपण मीठ घालू याच्यामध्ये. आपण हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता पाणी ऍड करूया. आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं पातळच आपण बॅटर ठेवणार आहोत, जेणेकरून आपले घावणे एकदम क्रिस्पी होतील. तर बॅटर आपण छान मिक्स करून घेतलंय, यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, इतपर आपल्याला पातळ ठेवायचं हे बॅटर. तर आता आपण घावणे करायला सुरुवात करूया. तर इथे आपण नॉनस्टिक तवा घेतलाय, त्यावर आपण तेल लावूया. तर इथे मी हा पेला घेतलेला आहे, ह्याच्याने मी घावणे घालणार आहे. याच्यावर पळीपेक्षा या पेलाने खूप सोपं पडतं. आणि बॅटर चांगला हलवून घेऊया पुन्हा एकदा. पद्धतीने आपण घावून घालणार त्याच्यावर आणि थोडं वरतून आपण तेल सोडूया. तुम्ही बघू शकता छान जाळी पडली ह्याला. आता थोडं आपल्याला वरती सोनेरी रंग दिसायला लागला की आपण ह्याला परतून घेऊया. आता आपण ह्याला पलटून घेऊया. आणि दुसऱ्या बाजूने पण आपण ह्याला छान करपूस असं भाजून घेऊया. तर आपलं हे घावण रेडी झालेलं आहे, आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. या पद्धतीनेच आपण दुसरं घावण पण करूया. प्रत्येक वेळेला आपल्याला हे बॅटर छान हलवून घ्यायचंय. थोडं तेल सोडूया.
की ते गव्हाच्या पिठाचे घावणे रेडी आहेत. तुम्ही बघू शकता जशी तांदळाच्या घावण्यांना जाळी सुटते त्याचप्रकारे ह्यांनाही छान जाळी सुटलेली आहे. तर ही घावणे रेडी आहेत, नक्की घरी करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीला घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि थँक्यू.